नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। दिवाळीत सगळ्यांचाच आवडता व घराघरात होणारा पदार्थ म्हणजे चिवडा। हा चिवडा आज आपण तयार करणार आहोत। मला खात्री आहे हा चिवडा तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग सुरुवात करूया चिवडा बनवायला। चिवडा तयार करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत। यालाच भाजके मुरमुरे किंवा काटेरी मुरमुरे म्हणतात। हे मुरमुरे मी व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर चिवडा तयार करण्यासाठी आपल्याला 1 वाटी तेल घेतलेलं आहे, 1/2 वाटी शेंगदाणे आहेत, थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, 1/2 वाटी खोबऱ्याचे काप आहेत। या पद्धतीने असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। 1 छोटी वाटी मनुके घेतलेले आहेत। मनुके आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। 1 वाटी काजू घेतलेले आहेत। काजूचे असे काप करून घेतलेले आहेत। काजूही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। 1/2 वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत, पंढरपुरी डाळ्या आहेत ह्या। थोडासा कढीपत्ता आहे, साधारण 1/2 वाटी कढीपत्ता आहे हा। याचबरोबर आपल्याला चिवडा बनवण्यासाठी काही मसाले लागणार आहेत, ते मसाले पाहू। 1/2 वाटीलाही कमी साखर घेतली आहे। ह्या चमच्याच्या मापाने 6 चमचे साखर आहे ही, आणि त्याच चमच्याच्या मापाने हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतली आहे। 1 चमचा हळदी पावडर आहे। 1/2 चमचा हिंग घेतलं आहे। मीठ आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। मी मीठ इथे 1 चमचा घेतलेलं आहे। 1/2 चमचा लिंबूसत्व घेतलेलं आहे। लिंबूसत्वाची बारीक पावडर करून घेतलेली आहे। 4 चमचे चिवडा मसाला घेतलेला आहे। कुठल्याही कंपनीचा चिवडा मसाला यूज केला तरीही चालतो। चला तर मग सुरुवात करूया कुरकुरीत असा चिवडा बनवायला। अशाच नवनवीन रेसिपींसाठी तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सगळ्यात अगोदर आपण कढईत हे मुरमुरे अगदी 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत। याच्याने आपल्या चिवड्याला खूप छान असा कुरकुरीतपणा येईल। कमी गॅसवरच मुरमुरे छान भाजून घ्यायचे आहेत। मुरमुरे कढईत भाजत असताना सारखे मुरमुरे हलवत राहायचे आहेत, नाहीतर ते कढईला खाली चिकटून जळू शकतात। जर तुम्हाला हे मुरमुरे असे भाजायचे नसतील, 2 ते 3 तासासाठी उन्हात मुरमुरे ठेवले तरी मुरमुऱ्यांना खूप छान कुरकुरीतपणा येतो। आपले हे मुरमुरे छान भाजले गेलेले आहेत। आपण याच पद्धतीने सगळे मुरमुरे भाजून घेऊ। आपले सगळे मुरमुरे भाजून झालेले आहेत। आपण आता बाकीचे जिन्नस तेलात तळून घेऊ। तेल व्यवस्थित तापलं आहे। आपण सगळ्यात अगोदर तेलात शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तेलात टाकल्यानंतर हलवायचे आहेत सारखे, म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस असे तळले जातात। शेंगदाणे छान खरपूस असे तळले गेलेले आहेत। आपण आता हे तेलातनं बाहेर काढू। आपण आता खोबऱ्याचे काप तळून घेऊ। खोबऱ्याचे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत। खोबऱ्याच्या कापला छान हलका सोनेरी रंग येतोय, आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊ। त्याच तेलात आपण आता डाळ्या तळून घेऊ। डाळ्यांना पण छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तेल खूप जास्ती गरम झालेलं असेल तर गॅस थोडा वेळ बंद करून डाळ्या तळायच्या आहे, नाहीतर त्या खूप लवकर लाल होतात। डाळ्यांना खूप छान हलका सोनेरी असा रंग आलेला आहे। आपण आता ह्या डाळ्या तेलातनं बाहेर काढून घेऊ। आपण आता याच तेलात काजू तळून घेऊ। काजू तळताना थोडं काळजीपूर्वक तळायचं आहे। काजू खूप लवकर तेलात तळल्या जातात, खूप लाल असे काजू नाही होऊ द्यायचे तेलात। काजूला छान सोनेरी रंग आलेला आहे, आपण आता ते तेलातनं काढून घेऊ।
जास्त वेळ जर काजू तेलात ठेवले तर ते जळू शकतात। आपण आता याच तेलात कढीपत्ता तळून घेऊ। आपण आता हा कढीपत्ता प्लेटमध्ये काढून घेऊ। ज्या तेलात आपण सगळे जिन्नस तळले त्याच तेलात आपण मसाले टाकून घेणार आहोत। पण मसाले तेलात टाकण्या अगोदर तेल खूप कडक असं नसावं, तेल थोडं कोमट असावं, एकदम गरमही नाही आणि एकदम कोमटही नाही असं तेल असावं। खूप गरम तेल असलं तर मसाले ते जळू शकतात तेलात। म्हणून मग मी ही तेलाची कढाई खाली उतरवून घेतलेली आहे। तेल बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे। आपण आता त्यात बाकीचे मसाले टाकून घेऊ। सगळ्यात अगोदर हिंग, त्यानंतर लाल मिर्च पावडर, चिवडा मसाला, हळदी पावडर आणि लिंबूसत्व पावडर। हे सगळे जिन्नस व्यवस्थित तेलात हलवून घ्यायचे आहेत। आपण हे मसाले मिश्रित तेल थोडा वेळ गार होऊ देऊ। गार झाल्याशिवाय मुरमुऱ्यांवर टाकायचं नाही आहे। गरम गरम तेल जर मुरमुऱ्यांवर टाकलं तर मुरमुरे थोडे आकसून जातात। आपण आता हे तेल थंड होऊ देऊ। तेल गार होत आहे तोपर्यंत आपण तळलेले सगळे जिन्नस मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेऊ। यातच आपण आता मनुके पण टाकून घेऊ। मनुक्यांची चव चिवडा खाताना खूप छान लागते। आपलं हे मसाले मिश्रित तेल आता गार झालेलं आहे। आपण ते चिवड्यावर टाकून घेऊ। तेल टाकून व्यवस्थित चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे। कढाईत जे तेल राहिलेलं होतं त्यातही आपण थोडा चिवडा टाकून मिक्स करून घेऊ। आपण आता यात मीठ टाकून घेऊ। मीठ चवीनुसारच टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यात आता साखर टाकून घेऊ। ही पिठी साखर मी घरीच मिक्सरला ग्राइंड केलेली आहे। साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो। रेडी झालाय आपला इथे भाजक्या मुरमुऱ्यांचा चिवडा। मला खात्री आहे तुम्हाला हा चिवडा नक्कीच आवडला असणार। ह्या दिवाळीत नक्की करून पहा भाजक्या मुरमुऱ्यांचा चिवडा। आणि तुमचा चिवडा कसा झालाय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।